नमस्कार, मी वैद्य अतुल कुकरे. मागील भागामध्ये आपण अर्जुन या वृक्षाची माहिती घेतली. अर्जुन हा वृक्ष हृदयरोगासाठी वरदान आहे आणि इतरही अनेक आजारांवर त्याचा उपयोग होतो. या अर्जुनाच्या अनेक कल्प आहेत. आपण यातला कुठला कल्प वापरायचा, कुठला आपल्यासाठी हितकारक आहे, कुठला कल्पाचा वापर आपण टाळावा हे देखील समजून घेणं गरजेचं असतं. तसं या गोष्टीची इन डिटेल माहिती आपले आयुर्वेदिक वैद्य आपल्याला देतातच, पण आज थोडक्यात आपण त्याबद्दल चर्चा करूयात. अर्जुनाचे अनेक कल्प असतात हे मी मागील भागामध्ये सांगितलं, जसे की अर्जुनवटी, अर्जुन चूर्ण, त्याचप्रमाणे अर्जुन शिरपाक, अर्जुन काढा, त्याचप्रमाणे अर्जुन अरिष्ट असेल, अर्जुन घृत असेल, अर्जुन तेल असेल. आता ह्यातलं अर्जुन काढा सुरुवातीला बघायचं झालं तर अर्जुन भरड चूर्णाचा काढा कसा करावा, तर साधारणतः प्रॅक्टिकली बघायचं झालं तर अर्धा ते एक चमचा अर्जुन चूर्णाची पावडर भरड चूर्ण घेतलं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं, ते उकळवलं आणि 2 ग्लासातलं 1 ग्लास पाणी शिल्लक राहील इथपर्यंत ते आटवलं. त्यानंतर ते गाळून घ्यावं, म्हणजे 1 ग्लास पाणी शिल्लक राहिलं आहे ते गाळून घ्यावं. हा आपला अर्जुन काढा तयार होतो. साधारण काढ्याची मान किती आहे, तर साधारण 50 ml ते 100 ml एवढ्या प्रमाणे याचं सेवन करावं. आता या अर्जुन काढ्याचं सेवन साधारणतः अनुशीपोटी, म्हणजे सकाळी उपाशीपोटी किंवा दिवसातनं 2 दा जरी केलं तरी देखील चालू शकतं. दुसरं एक अर्जुनाचा कल्प असतो तो म्हणजे अर्जुन शिरपाक. आता हा कसा करावा, तर याचा शिरपाक म्हणजे दुधाचा पाक, शिर म्हणजे दूध, हे इथे समजून घेणं गरजेचं आहे. ग्रंथामध्ये याचं प्रमाण 1, 8 आणि 32 या पद्धतीने दिलेलं आहे, पण आपण याचा थोडं प्रॅक्टिकली विचार केला तर साधारण 1 चमचा अर्जुन भरड चूर्णाची पावडर घेतली, त्याच्यामध्ये साधारण 1 ग्लास गाईचं गोदुग्ध टाकलं आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 2 ग्लास पाणी टाकावं, ते व्यवस्थित उकळवावं आणि पाणी आटेपर्यंत, म्हणजे पाणी आटून फक्त दूध शिल्लक राहील एवढ्याचं याचं मान ठेवलं आणि ते व्यवस्थित गाळून घेतलं तर हा आपला अर्जुन शिरपाक तयार होतो. आता हा अर्जुन शिरपाक कोणी वापरावा, तर अर्जुन हा लघु वृक्ष गुणाचा आहे, कषाय रसाचा आहे, शीतवीर्याचा आहे, हे सर्व गुण वात वाढवणारे आहेत. म्हणजे अर्जुन हा वात वर्धक म्हणलं तर काही हरकत नाही. त्यामुळे ज्यांची वात प्रकृती आहे अशा लोकांनी जर अर्जुन चूर्णाचा किंवा अर्जुन काढ्याचा वापर केला तर त्यांना वात वाढायची समस्या उत्पन्न होऊ शकते. याच्या विरुद्ध वात शमन करणारं स्निग्ध गुणाचं दूध जर असेल, म्हणजे अर्जुन शिरपाक जर असेल, तर असा या अर्जुन शिरपाकाचा उपयोग ज्यांची वात प्रकृती आहे किंवा ज्यांना वाताचे आजार अधिक आहेत असे लोक देखील करू शकतात. म्हणजे वात प्रकृतीच्या लोकांनी किंवा ज्यांना वाताचे आजार आहेत, म्हणजे संधिवात असेल, इतरही काही सांधेदुखीच्या समस्या असतील, तर अशा लोकांनी अर्जुन शिरपाकाचा वापर करावा. अर्जुन चूर्ण किंवा अर्जुन वटीपेक्षा अर्जुन शिरपाक यांच्यासाठी उत्तम असतो. त्याचप्रमाणे ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचा अधिक त्रास होत आहे, अशा लोकांनी अर्जुन घृताचा वापर करावा. म्हणजे अर्जुन घृताचा वापर का करावा, तर घृत हे उत्कृष्ट पित्तशमक सांगितलेलं आहे, त्यामुळे अशा लोकांना अर्जुनाचा कफपित्तशमक प्रभाव तर दिसतोच, पण त्याबरोबर घृताचा म्हणजे या तुपाचा देखील एक उत्कृष्ट पित्तशमक प्रभाव यामध्ये निदर्शनास येतो. त्यामुळे अर्जुन घृताचा वापर पित्त प्रकृतीच्या लोकांनी करावा. आता अर्जुन अरिष्ट किंवा पार्थ अरिष्ट जे मार्केटमध्ये देखील भेटतं, बरेच लोक त्याचं सेवन करतात, पण सर्वांनाच ते उपयोगी ठरतं का, तर ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना ॲसिडिटी, जळजळ असे त्रास सतत होत आहेत, अशा लोकांनी शक्यतो अर्जुन अरिष्ट किंवा पार्थ अरिष्ट याचं सेवन करू नये. कारण अरिष्ट हे संधान प्रक्रियेतून बनतं, त्यामुळे ते मुळातच पित्त वाढवणारं आहे. त्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ होणं या समस्या अरिष्टाचं सेवन केल्यामुळे अधिक प्रमाणात वाढू शकतात. बरं, याचं सेवन किती करावं, साधारण 10 ते 15 ml किंवा 10 ते 20 ml दिवसातनं 2 दा एवढंच याचं सेवन करावं. त्याच पद्धतीने अरिष्टाचं सेवन करताना, म्हणजे अर्जुन अरिष्ट किंवा पार्थ अरिष्टाचं सेवन करताना, ते जेवणानंतर करावं. कधीही याचं सेवन उपाशीपोटी करू नये, कारण उपाशीपोटी केल्यानंतर ॲसिडिटीची समस्या अधिक प्रमाणात वाढू शकते. ज्यांची कफ प्रकृती आहे, ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, अशा लोकांनी जर याचं सेवन केलं तर काही हरकत नाही. मग अशा लोकांनी कुठलं अर्जुनाचं कल्प सेवन करावा, तर अर्जुन शिरपाक असेल किंवा अर्जुन घृत असेल अशा पद्धतीचा कल्प ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे अशा लोकांनी सेवन करावं.
या पद्धतीने जर आपण अर्जुनाचा विविध युक्तीने प्रयोग केला, विविध पद्धतीने जर प्रयोग केला, तर अर्जुन ही वनस्पती किंवा अर्जुन हा वृक्ष हा कप, पित्त आणि वात या तिन्ही प्रकृतीच्या लोकांना, या तिन्ही आजाराच्या लोकांना उत्कृष्ट काम करतो. त्याचं हृदय विकारावर अतिशय उत्कृष्ट काम आपण या अनुभवातून घेऊ शकतो. धन्यवाद.